आपल्या आवाराच्या वेटिंगसाठी उपस्थित असलेले खासदार माझे सदस्य लोकांचे साहेब, त्याचबरोबर आमदार दादा, माजी आमदार डॉक्टर कांबळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आपण या बैठकीत या प्रमाणे संख्येने उपस्थित आहे. त्याचबरोबर आज कोणावर टीका करावी, कोणाला स्नेह द्यावं, कोणाची उमेदवारी करावी असा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नितीन रावकर आणि माननीय आमदार दादा भुसे साहेब, मी आणि भाऊ चौधरी साहेब असे आम्ही तीन तीन तालुके वाटून घेतले. अक्षरशः आमच्या डोक्याला ते मिळाले त्या प्रस्थापितांनी हातोपाया करू करू मला नंतर साहित्य प्रस्ताव व्हायचा की या प्रस्थापितांच्या पाया पडण्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाया पडलो असं फार पडलं. कारण की काय करणार, किती लोक आपटणार. सकाळी भेटलो तर दुपारी वेगळाच फोन यायचा, जा मग त्यांची गरज करून घ्या. प्रत्येक तालुक्यामध्ये तीन चार लेले त्यांचे कार्यकर्ते इतके बोलायचे, मला इतके आपण सोबत वागून दिले, आपल्या लोकांनी दिले, त्यांनी दिले, तरी मी हरगे केली नाही. चला बाबा लक्ष नाही, सगळ्या निवडणुकीमध्ये दोनदा मला त्रास झाला. मी नितीन कापशेंचे आणि माझे दोनदा भांडणं झाले, पण मी दुसऱ्यांशी कधी भांडलो नाही. साहेब एक दिवशी मला विचारलं, साहेबांनी कमला करतो संयम का केला, कापशेंचे काही भांडवायचं कारण नव्हतं. शेवटचा संयम द्यायला लागला, कारण की चित्र दिसत होतं आपण इंधन भरित होतो गाड्यांमध्ये. नेत्यांच्या अनेक नेत्यांच्या गाड्यांमध्ये इंधन भरलं, पण त्या गाड्या त्यांनी त्यांच्या पार्किंगमध्ये जाऊन धडबाहेर काढल्याच नाही. इकडे त्यांना कधी लाजाच्या शरम कधीच वाटली नाही की आपण आपल्या निवडणुकीला एवढं पळतो. एक सर्वसामान्य माणूस आपल्यासाठी एक प्रस्थापित लोकांचं वैशिष्ट्य पाहिलं मी, त्यांच्यासाठी ते सगळं करायचं आहे. म्हणजे ते साप साप दंड भेद करायचं आहे, फक्त दुसऱ्याच्या लढाईसाठी करायचं. अनेक लोकांचं म्हणणं होतं की मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे, परंतु लोकांचे साहेब पडले पाहिजे. त्यांच्या बापाने मोदी साहेब पंतप्रधान केले असते आणि ते कोणी दुसरे नव्हते. विरोधकांनी विरोधकांचं काम अतिशय चांगलं केलं. भाऊसाहेब बापसाहेबांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं. आपल्या लोकांनी घातल्या की आपले लोक प्रामाणिकपणे आपल्या बरोबर राहिले नाही. कारण की बऱ्याच लोकांचे आता काहीतरी भाषण पडतो, इतके भाषण करायचे कसं पाडूस, आम्ही येऊ करेंगे, आमचे येऊ करेंगे, जागेवर काहीच नाही. आम्ही एक एक दोन दोन वाजेपर्यंत रात्री 12 वाजता एक एक दोन दोन वाजता लोकांना पोहोचवतो, जायचो, हातोपाया पडायचो, काय करायचं ठेवलं नाही. कोणतीही गोष्ट अशी ठेवली नाही. कोणत्याही नेत्याने समजून सांगा की तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये ही गुन्हे ठेवली, त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट आम्ही नाकारली नाही. आम्ही त्यांना संशयाच्या मूल्यांकन घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमचे नेते या तालुक्यामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन कोण कशावर दुसरं काही सांगत नाही. बरं दुसरं सर्वसामान्य कार्यकर्ता दुसरं आपण एक टायमर समजू शकतो. मोठी माणसं रुसायची, एवढी मोठी माणसं ज्यांच्यावर सगळं राज्य बघायचं, त्यांच्या नाशिक रुसायचे आणि अशा लोकांचा रुसू एक काढण्यात आपला वेळ गेला.